आता एक मोठी बातमी येते, भाजपच्या टीकेला भीक घालत नाही असं अमित ठाकरे यांनी वक्तव्य केलंय. टोल फोडण्यावरून मनसे आणि भाजपमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय. तर टोल नाक्यावर बाउन्सर्स लावून वसुली करण्यात येते असं देखील आरोप अमित ठाकरे यांनी केलाय. टोलच्या वादानंतर अमित ठाकरे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर आले आणि यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. तर टोल फोडण्यावरून मनसे आणि भाजपमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय. टोल नाक्यावर बाउन्सर्स लावून वसुली केली जाते असं वक्तव्य देखील अमित ठाकरे यांनी केलंय. टोलवादानंतर अमित ठाकरे पुन्हा एकदा नाशिकला गेले. तर भाजपच्या टीकेला आम्ही भीक घालत नाही असं देखील अमित ठाकरे यावेळी म्हणाले. टोल फोडण्यावरून मनसे आणि भाजपमध्ये झुंपली. हे बघा, मी भाजपच्या टीकेला भीक घालत नाही. मी सर्वसामान्य जनतेच्या मताला मला मी महत्व देतो. त्याच्यामुळे ह्या ट्रोलच्या खाली जाऊन जर तुम्ही कॉमेंट्स बघितले ना, तुम्हाला स्वतःचं उत्तर मिळेल आणि लोक काय बोलतात ह्याचं पण उत्तर मिळेल. मग काल मी तुम्हाला बोललो ना की मुंबईला मला एक ओला चालक होते, ते येऊन भेटले की हो तुमच्यामुळे मला शिर्डीला जायला मिळालं, 490 रुपये वाचले. बोललो कसं, मी त्या सिंगल टोल ना. आणि मला वाटलं की आता टोल नंतर हा मेसेज पण देणं एक गरजेचं आहे की तुम्ही ज्या प्रकारे बाउन्सर्स ठेवून टोल नाके हे तुम्ही वसुली करताय, त्याच्यामुळे मी सोडून द्या. मी इकडे आल्यानंतर विचार केला की सामान्य नागरिकांचं काय होत असेल. म्हणजे जे तुम्हीच बऱ्याच वेळा मला वाटतं न्यूजमधनं मला कळतं की बाउन्सर्सनी महिलांवर हात उचलला किंवा उद्धटपणे वागले, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ही दादागिरी कुठेतरी थांबली पाहिजे त्यांची. त्याच्यामुळे हा मेसेज जाणं गरजेचं होतं. हा मुद्दा म्हणून दिला नाही आहे, पण जो अनायसे घडून आला आहे तो मला वाटतं की नशिबाने तो जाणं गरजेचं होतं.